काय परिस्थिती आहे आता? जी पडले जे आतापर्यंत दादाच आहेत, त्यांनीच उसाचा स्वाभिमान त्यांनीच गाजवला आहे आतापर्यंत. पण मातंग समाज असो, बुध समाज असो, चांभार समाज असो, ह्यांनी फक्त मताचा वापर केला आहे आतापर्यंत. त्यामुळे आता अभिजित पाटलांनी ओपन केलं आहे आम्हाला, कवा ज्ञान रस्ता करून घेऊन जावा. काय आता एवढे दिवस काय झोपलो द्या शिंदे, बस किती दिली आता? तीन वेळा मतदान केली, 15 वर्ष 15 वर्ष दिली आम्ही. काय करायचं त्याच काम, एकाचा रस्त्या दोन सभा मंडप आणि एक रस्ता, एवढं झालं, दुसरं काय झालं? बघितलं तर पंढरपूर मंगळवेड्याचे कार्यकर्ते नेते भगीरथदादा बालके यांचा कट्टर कार्यकर्ता आहे की कोणत्या नेत्याला पाठिंबा द्यायचा त्या नेत्याला आम्ही पाठिंबा देऊ. अजून तर त्यांनी भूमिका जाहीर केलेली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आता जसं जारांगे पाटला सांगितलं, जारांगे पाटलाची भूमिका तीच आहे. आणि आजपर्यंत तुम्ही बघितलं तुंगत गावातनं सगळ्यात जास्त जारंगे फॅक्टर चाललेला आहे. तारखेला तर बघता की आम्ही गेली 2 वर्ष झालं तुंगत सरपंच पदावर आहे कळगा. तुम्हाला कुठं गावामध्ये दिसलंय कुठलं गट तट पार्टी बघून काम केलं का? आम्हाला आवड नाही की बाबा कुठल्या गटाचं, तुंगतची जी माणसं आहेत ते आमचीच आहेत असं आम्ही म्हणून काम करतो. शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय म्हणून मला अभित पाटलांना साथ द्यावी वाटली. आज जर बघ तर ह्या लोकांचं हजारो कोटींचं नुकसान होणार आहे जिल्ह्यातल्या कारखानदारीचं. मला वाटतं की शेतकऱ्यांनी हुशार झालं पाहिजे कळगा. ह्या गावामध्ये बरंच दबावाचं वातावरण आहे पहिल्यापासून. जर आपण बघितलं म्हणजे कोणाच्या वाटा अडवून असेल, कोणाचं ऊस अडवून असेल, या पतीने तर राजकारण केलं. ह्या राज एखाद्या गल्लीमध्ये ना अशी कुत्र्याची फौज असते आणि मग त्यांना संध्याकाळ असं दिसतं की अरे कोणतरी लांबून येते, त्यांना वाटतं की दुसऱ्या गल्लीतलं कुत्रे लागले सगळ्या अंगावरती तुटून. ह्या जे पुढऱ्यांची जी लायकी आहे ना, ह्यांचं मत असतं की दुसरा कोणी आपत आला नाही पाहिजे. पण ह्यांना समजणार नाही की जेव्हा ते कुत्र्यांना समजतं जवळ आलं तेव्हा बघितलं अरे हा कुत्र्यांचा हा वाघ आहे. अभित पाटला आता वाघासारखं काम करतो. यांना फक्त स्वतःचा विकास हवाय कळगा. सध्या यांना माहीत झालंय की बरीच आर्थिक उलाढाल होणार आणि झोळ्या घेऊन बसलेले आहेत कळगा. आबा बनसोडे. बरं आता काय कसे काय तुंगची परिस्थिती वगैरे? तुंगतची काय परिस्थिती आहे आता? जी पडले जे आतापर्यंत दादाच आहेत, त्यांनीच उसाचा स्वाभिमान त्यांनीच गाजवला आहे आतापर्यंत. जो गोरगरीब जनता आहे, जी खालीवर्गीय माणसं आहेत, ती त्यांचा विचारच केला नाही कधी उसाचा, कधीच केला नाही. समाजागणेशी एक दोन मातंग समाज असो, बुध समाज असो, चांभार समाज असो, ह्यांनी फक्त मताचा वापर केला आहे आतापर्यंत. बाकीच्या उसाचा वाट्याचा काही विचार केला नाही. त्याच्यामुळे आता अभिजित पाटलांनी ओपन केलं आहे आम्हाला, कवा ज्ञान रस्ता करून घेऊन जावा. अक्षरशः जर बघायचं म्हटलं तर आज जवळजवळ 150-200 मठाचा पुट्टा आमचा सांभार समाजाचा किंवा मातुंग समाजाचा बुध समाजाचा, अशा तिन्ही समाजाचा फक्त विचार मतापुरताच वापर करते. इतर ह्याच्याकरता वापर करतच नाहीत कधी. म्हणजे दलित समाजाचा म्हणावासा विकास झालेला? विकासच झाला नाही कुठंच, कुठंच झाला नाही विकास. आता दलित समाजाची कुठली देहधोरणं असली का कुणाच्या पाठीमागे वळेल? कुणा वळेल? आम्ही अभिजित पाटील म्हणूनच जाणार आहे सगळ्या भेटी घेऊन. आम्ही सगळे गोळा करून आम्ही अभिजित पाटीलच करणार आहे. पाठीमागच्या उमेदवारांनी दलित समाजाला म्हणून असं काय गोष्टी केल्या? केल्याच नाही. ते फक्त एक तेवढं ते कर्मेश्वर तेवढं आहे, तेवढं सुतार समाजाला दिलेलं आहे, बाकी या समाजासाठी काहीच केलं नाही त्यांनी. सांगा मला तुम्ही भेंडून फिरून. आता मशानभूमीची काय सरपंचांनी दिली त्या वर्ण आली ते आपण तक्रार देऊन त्याची काय नाही शंका. मशानभूमीची काय नाही आता झाली त्याचे म्हणजे इतर आम्हाला दलित समाज अभिजित आपा पाटील अभिजित पाटील. आता हे काय 30-25 वर्ष काय त्यांचा कालखंड झाला, त्या कालखंडामध्ये काहीच काम झालं? काहीच केलं नाही त्यांनी. दवा सांभार समाजासाठी इतर कुठल्या समाजासाठी काय केलं? काय रस्त्याची कोणाची अडचण सोडवली? आता अक्षरशः जाऊन बघा आम्हाला अजून 2 महिने रस्त्याने जायला येत नाही, काहीच नाही. आमचं नळा पाण्याची तीच बोंब आहे. हजार बारे दादांकडे गेलो आम्ही, नळा कॅनलची दुरुस्ती करा, आम्हाला खाली पाणी येत नाही. पाणपट्ट्या आम्ही भराच्या सोसाठी आम्ही का तयार करू? पाणीच येत आमच्यापाशी पाणी आले. पाणी कधीच दखल घेतलं नाही दादानी 5 वर्षात किंवा 10 वर्षात कधी दादाने म्हणून मी दखल घेतली? आम्ही किती वेळा गेलो जेबा करू करून येत नाही. किती वेळा गेलो? तरी 10-11 वेळा गेलो. ऑफिसला तर पाय खोटे आलो आम्ही, ऑफिसला हेलपाट घालून, तरी आम्हाला पाण्याचा कधीच मिळवला नाही कॅनेलच्या. कुणी म्हणून त्या गावच्या व्यक्तीनं आम्ही त्याला समर्थ आहे. गावातला माणूस असेल ना की बाबा आहे की सोसायटी चेअरमन आहेत सगळे आहेत. सोसायटी चेअरमनच्या दारापर्यंत आले की विषय संपला. तिथनं खाली त्या दिवशी संध्याकाळी स्टॉप भरणवाटर हादीतलं, तुंगत हादीतलं. दलित समाज पूर्णपणे आबाय मागत जाणार आहे. आम्ही भेटी घेऊन सगळेजण मेळ करून आबाच्याच मागे जाणार आहे. स्वतः वैयक्तिक मी आबा बनसोडी म्हणून सांगू शकतोय. आता मग जर कशी लढत होईल किंवा इथं तुंगची परिस्थिती अशी आहे का पूर्ण माड्याची? नाही आपण अजून माड्याकडे गेलोच नाही ना कुठं, त्याच्यामुळे तुंगची तरी परिस्थिती तर आपण ही जंग बांधलेला जाय का आम्ही 7-8 जणांनी मागासवर्गीमधनं आम्ही सगळ्यांनी जंग बांधलेला जाय. दलित जोडा आता तुम्ही म्हणताय की बौद्ध मातंग चर्मकार असे काही समाज आहेत वगैरे, तर या तुंगतमध्ये किती टक्के आहे? तरी 35% आहे. 35% आहे का? मग 35% कोणाच्या पाठीमागे लागणार? आता 35% च्या आता घरातले दाळ नीट करायची म्हणलं तर 4 खडे निघणार जाय ती बघलेला असे निघणार जाय ती. पण आता मला सांगा की कशी लढत होईल या माड्यामध्ये कोणाकोणाची?
पण आता दोन रेस मध्ये आहेत ना, आता मग कोणाची लेड किती आहे काय सांगता येत नाही, पण तोवर तर वातावरण आमच्या ह्याच्यात नंतर आव्हानचं चांगलं वाटतंय आम्हाला. आणि शेवटी उसा चार ताटावर प्रश्न आहे. आज असे नेते आहेत, आज मला पाटे 4:30 फोन आलेले नेते आहेत की त्यांचं आज 2 वर्षापासून ऊस जाते त्या कारखान्याला, तो आज प्रचारला जमणार नाही. म्हणलं आतापर्यंत तुम्ही उसाला विचार केला नाही, आता येऊन काय करू आम्ही. विठ्ठल जे चेअरमन आहे त्या चेअरमनचंच आम्ही कौतुक गाणार आहे आयुष्यात आमच्या वडिलापासून. पहिल्यापासून आम्ही विठ्ठलांनी पांडुरंग परिवार कोणी मागत आहे. पांडुरंग किती 10 घर आहे ते पांडुरंगच्या इथं. आता चेअर पोटऱ्या आता त्याच्यावरती जातील येतील, आपण पांडुरंगचा परिवारच नाही ना इथं जास्त होतं. ते आम्हाला काय कॅन्सल करा केलं, आमचं परिवार होता आम्ही कॅन्सल केलेलं होतं. शक्यतो आम्ही दलित समाज सगळा त्यांच्याच मागे जाणार. आबाजीचा एक जनरल प्रश्न आपलं माढा विधानसभेबद्दल बोलणार का? नमस्कार. नमस्कार. काय नाव? दत्तार नागनाथ साळुंके. आता तुंगत मध्ये पाटील शिंदे असंच सध्या चालू आहे. काय नाव म्हणले? आबा. आबा बर. कसं कसं होय आता काय जर म्हणतात की लगेच कोणी काय बी म्हणते होय. आता म्हणतात की काय जर म्हणतात की जरी शिंदेनं जरी काम केलं नसतं तर आम्ही शिंदेच्या पाठीमागा जाऊ असे म्हणतात. काय आता एवढे दिवस काय झोपलो दे शिंदे बस किती दिली आता? ती 3 वेळा मतदान केली, 15 वर्ष दिली ती. आम्हीच टाकूनच चूक केली म्हणा लागेल मग शिंदेला. गावात काम केलीत काय? काय कराय त्याच काम, एखादा रस्ते 2 सभा मंडप आणि 1 रस्ता एवढं झाले, दुसरं काय झाले? काय केलं काय गावात? आता ते काही जण अशी म्हणतात की जरी शिंदेंनी कामं तशी नाही केली बरोबर, तर विरोधक म्हणते ती कामच केली नाही ती काय असं ते विरोधकांचं म्हणणं आहे असे म्हणतात. कामं केली म्हणजे काय केली? 1000 रस्ता 4 वेळा 30 फोटो काढून कटआउट लावलं गावात, 2 सभा मंडप झालं एवढ्यावर 15 वर्षात नाही एवढं. ही रोड आहे मेन रोड, कसा पाहिजे गावातला कसा पाहिजे बघा. बाहेर गावाने पिनूर गाव काय आहे शेवटच नाहीये, मोह चालू आहेत कसं झाले? पण तुंगत गाव होत नाही कसं मिळवत नाही तुंगत. ह्याच्याबद्दल त्यांच्यापर्यंत गेलो ना तेव्हा काय तक्रार काय असं झालं नाही का? कोण नाही मग जाते पण जाऊन काय केस गरम करून येते कसं कसं होईल. आम्हाला 70-80% मतदान काय झाले सध्या. आता आव्हानामुळं आता याला टनाला 1300 रुपये जास्त द्यावं लागले. किती? 1300 रुपये. त्यामुळे जनतेनं निवडणूक घेतली, कोणी किती बी आपू द्या काय बी करू द्या, पुढारी किती बी एकीकडे जाऊ द्या, जनता नाही त्यांच्या मागे जाऊ. आता इथं माड्यामध्ये अभिजित आबाईंनी बरेच कार्यक्रम घेतले, माड्यामध्ये घेतले, असे कार्यक्रम घेतात. कार्यक्रम करून प्रश्न जनते सुटत नाही असे काय जण म्हणतात. कार्यक्रम म्हणजे काय? प्रश्न सुटायसाठी कार्यक्रम नव्हते. लोकांना काहीतरी कला आहे आपल्या महाराष्ट्रात, कला माहिती हो खेळपेटीने कशासाठी, त्या निमित्तानं लेडीज बाहेर येतात कार्यक्रम करतात, तेवढंच त्यांना मनोरंजन होते. गा कोण घेऊन चालला का फॅम 8-4 दिवस कोण घेऊन जाणार आहे बाहेर? येतात तेवढीच आपले, त्या निमित्तानं बायका गोळा होतात बाहेर पडतात असं म्हणतात. कार्यक्रम करून राजकारण करता येत नसतं असं म्हणतात. मग कार्यक्रम आणि राजकारणाचा काय विषय? कार्यक्रम ही ह्याच्यासाठी ठेवलेलं आहे, करमणुकीसाठी ठेवलेलं आहे, महिलांसाठी म्हणा कुठलं व्याख्यान असेल आव्हान कशासाठी ठेवली, कुठली बी जयंती असली तरी त्याचं व्याख्यान काय ज्या त्या समाजाला कळावं व आपला कसं होतं आहे. आता मला सांगा की इथं माड्यामध्ये 30-35 वर्ष त्यांचा कालखंड आहे, असा काय विकास झाला नाही काय? काय झालाय? 2 सभा मंडप आणि 1 रस्ता झाला आहे, त्या 1 रस्त्याचे 4 वेळा फोटो काढून टाकते. 2 सभा मंडप 30 जाऊते ते 4 वेळा काय झालं एवढं झाले तुंगत मध्ये एवढं झाले. तर आता विठ्ठल परिवार आणि पांडुरंग परिवार कोणाच्या मागे जाईल? आता काय दिवसापूर्वी असं म्हटलं की बाबा की रणजित सिंग यांच्याला पाठिंबा देणार आहेत. तुम्हाला एक सांगू परिवाराचा विषय घेऊन आला तू. जनते मतदान कोण करणार आहे? जनता करणार. जनतेने निवडणूक घेतली, कोणी पुढऱ्याने कुठे बी जाऊ. जनता कोणकडे जाईल? जनता सगळी सत्ते मागे. आता काय जर म्हणतील की आम्ही जरी इकडं परिचारक गटाचे असू तर आम्ही दादांच्या मागे जावं असे म्हणतात. मग तीच सांगितली तुम्हाला परिवाराचा त्याचा विषय नाही, लोकांनी ठरवलंयच परिवर्तन करायचंच. आता इथं माढा विधानसभेमध्ये 2 गट आहेत, अजित पवार गट आणि आपले शरद पवार गट, त्याच्यामुळे अभिजित पाटलांना त्याचा तोटा होऊ शकतो का? सुद्धा नाही. कोण अजित दादा माणूस गावात?
माडा त्या भागामध्ये माड्या म्हणजे त्याच्यामध्ये एक ते अगोदर साठे जे होते ते काँग्रेसचे होते, काँग्रेस तिकीट त्यांना मिळणार नसल्यामुळं त्यांना दादांनी तिकीट त्यांना दिलं, महिला एक महिला उमेदवार आहे तिथं, तर त्याचे काय तोटा फायदा त्यांना होईल काय? ते अजित दादाजी बबन दादाजी दोन्ही मत त्यांची जाईल, त्यामुळे त्यांची जी विभागणी झाली ना, आम्हाला काय विशेष नाही. पहिल्यापासून म्हणतात की ती साठेंचं आणि दादा म्हणजे बबनदास शिंदेचं काय काय झालं ना, तर ते म्हणतात की अभिजित पाटलांची मते खाऊ शकतात. कसे खाऊ शकतील? बबन दादाजी आता अजित दादा कोणाला, बबन दादा आधी कोणाचं म्हणत होता? बबन दादा. मग बबन दादाजी मत साठे खाणार आता गड्याला पडणार नाहीत का त्यांची मत? बरं, आता कशी लढत कशी होईल? तिरंगी होईल का दुरंगी होईल? दुरंगी होणार. बर, ओनली आवाज येणार. तरी किती? 80% मतदान आहे आम्हाला तुंगत मध्ये. तुंगत नाही, पूर्णपणे माढा विधानसभेमध्ये किती फरकाने कोण बसेल? आबा येणार. किती? 40-50 हजार येणार. नमस्कार. नमस्कार. काय ना? सागर रणदिवे. बर, आता इथं तुमच्या इथं या तुंगत गटामध्ये शिंदे परत नंतर पाटील अशी काय चालू आणि जरांगे फॅक्टरचा पण इथं प्रभाव आहे असं समजतं वगैरे, तर तुमचं काय मत आहे इथं? या ठिकाणी मी बघितलं तर पंढरपूर मंगळवेड्याचे कार्यकर्ते नेते भगीरथदादा बालके यांचा कट्टर कार्यकर्ता आहे. जे भगीरथदादा पंढरपूर मंगळवेड्यात पंढरपूर मंगळवेड्यातनं दिशा जाहीर करतेली माड्याची की कोणत्या नेत्याला पाठिंबा द्यायचा आहे, त्या नेत्याला आम्ही पाठिंबा देऊ. अजून तर त्यांनी भूमिका जाहीर केलेली नाही, 2 दिवसात भूमिका जाहीर करतील, त्या हिशोबाने आम्ही त्या नेत्याचा प्रचार करू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आता जसं जारांगे पाटला सांगितलं, जारांगे पाटलाची भूमिका तीच आहे. आणि आजपर्यंत तुम्ही बघितलं तुंगत गावातनं सगळ्यात जास्त जारांगे फॅक्टर चाललेला आहे, लोकसभेला पण भरपूर प्रमाणात चाललेला आहे, तोच फॅक्टर आम्ही इथं पण चालवणार आहे. भाजप पुरस्कृत उमेदवार जे आहेत, भाजप पुरस्कृत राष्ट्रवादी असेल काय असेल, त्यांचा आम्ही या ठिकाणी सुपडा साफ करणार आहे. आत्ता असं काय ठिकाणी म्हटलं जातं की असं काही लोक म्हणतात की बबनदादा शिंदे यांनी असं सांगितलं की विठ्ठल परिवार आणि पांडुरंग परिवार रणजित शिंदे यांच्या पाठीमागे उभा राहणार आहे असं ते म्हणलं होतं. हो, त्यांनी सांगितलंय, पण असा अजूनपर्यंत आम्हाला काही आदेश आलेला नाहीत नेत्यांचा. ज्या दिवशी नेत्यांचा आदेश येईल त्या दिवशी विठ्ठल परिवाराचे कार्यकर्ते सर्व ज्या कोणच्या नेत्याच्या पाठीमागे उभा करतील त्या नेत्याच्या पाठीमागे आम्ही प्रामाणिकपणे काम करू. तसंच जे आता मी ऐकतोय समोरचे एक उमेदवार आहेत ते पण विठ्ठल परिवार म्हणून आम्ही बघतोय, 5-7 महिने झालं, वर्ष झालं विठ्ठल परिवार विठ्ठल परिवार म्हणून जे हे करतात आता चर्चा करतात ते साध्या एका पक्षातून उभा आहे. तसंच पंढरपूर मंगळवेड्यात पण एक विठ्ठल परिवाराचाच उमेदवार उभा आहे. मग त्यांनी विठ्ठल परिवाराची जी काय भूमिका आहे पंढरपूर मंगळवेड्यामध्ये विठ्ठल परिवाराची भूमिका जाहीर करावी, त्यानंतर आमची पण तिकडली भूमिका जाहीर होईल, त्या प्रमाणात आम्ही पाठिंबा देऊ. म्हणजे पंढरपूर मंगळवेड्यामध्ये तुतारीसाठी अनिल सावंत यांना तिकीट दिलेलं आहे, बरोबर आहे? मग त्याचा फटका इकडे बसू शकतो का इकडं? हो, 100% बसू शकतो. 100% बसू शकतो, कारण आम्ही पक्षाला बघून काम करणारी माणसं नाहीत. जसे अभिजित पाटील पण सांगतात विठ्ठल परिवार विठ्ठल, ज्यावेळेस विठ्ठलला उभा होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की विठ्ठल परिवार म्हणून आम्ही लढतोय, त्याच्यानंतर इतर इलेक्शनला पण उभा राहिले विठ्ठल परिवार म्हणून त्यांनी केलं. त्याचप्रमाणे विठ्ठल परिवाराचे 2 आमदार झालेले, पंढरपूर तालुक्याला बघितलं तर आता विचार केला तरी एकही आमदार होणार नाही. जर विठ्ठल परिवारामार्फत जर पंढरपूर तालुक्याला 2 आमदार मिळत असतील तर निश्चित अभिजित पाटलांनी पण विठ्ठल परिवार म्हणून विठ्ठल परिवाराच्या उमेदवाराला पंढरपूर मंगळवेड्यामध्ये साथ द्यावी, तसंच आम्ही पण आमच्या नेत्यांना सांगून विठ्ठल परिवार म्हणून दुसरा नेता दुसरा आमदार विठ्ठल परिवाराला मिळावा म्हणून आम्ही पण इकडे प्रयत्न करू. आता काल इकडं म्हणजे इथं माड्यामध्ये जी सभा झाली तिथं कलराव काळे आलेले, तर इथं बबनदादा शिंदे यांनी सांगितलं होतं की विठ्ठल आणि पांडुरंग परिवार आमच्यासोबत आहे, तर ते असं म्हटलं की तशी काय आमची घोषणा वगैरे झालेली नाही, खरं आहे काय? हो, झालेली नाही. तुम्हाला मागाशी सांगितलं की गणेशदादा पाटील यांनी पण सांगितलं की अजून आम्ही कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही. त्याचप्रमाणे भगीरथदादांनी पण माचणूरच्या सभेमध्ये सांगितलं होतं की पंढरपूर मंगळवेड्याची भूमिका तुम्ही लवकर जाहीर करा नाहीतर त्याचा परिणाम तुम्हाला दिसून येईल. बरे, तुम्ही एक मतदार म्हणून आणि एक सामान्य माणूस म्हणून तुम्हाला कुठला उमेदवार वाटतो? तुम्हाला इथं शिंदे वाटतो का तुम्हाला आपले पाटील? आता कसं आहे माहित आहे तुम्हाला, मी सांगितलं आम्ही कट्टर भारतनानाचा कार्यकर्ता आहे ना, एक सामान्य माणूस म्हणून. सामान्य म्हणून म्हणलं तर आम्हाला तिन्ही पण उमेदवार नकोयत. कुठला उमेदवार पाहिजे चौथा तुम्हाला? तिन्ही पण नकोय. आता चौथा पर्याय म्हणलं तर नोट आहेच खाली.
नोटाला नोट करून तर त्याचा फायदा होणार नाही काय, तुमचा प्रश्न सुटणार नाही, तुम्हाला कोणीतरी उमेदवार उभाच करावा लागणार आहे ना? हो, उमेदवार उभा करावा लागणार मान्य आहे, तिने पण उमेदवार नकोय आम्हाला, त्यासाठी त्यानंतर कुठला उमेदवार असेल तर खाली अपेक्षा आहेत. मग आता असं बघायला गेलं तर आम्ही आमच्या गावचा गावात एक भूमिपुत्र म्हणून सीतारामदादा रणदिवे शेट्टी याच्या नावावर उभा आहेत, आम्ही त्यांनाही पाठिंबा देऊ शकतो, आम्ही त्यांनाही मतदान करू शकतो तुंगत ग्रामस्थ म्हणून. तसं बघितलं तर जारांगे फॅक्टरचा का इथं चालेल का इथं? हो, 100% जारांगे फॅक्टर चालला. चाललं तर कोणाला त्याचा फायदा कोणाला तोटा त्याचा? जारांगे फॅक्टर चालला तसं काय मी सांगू शकत नाही, पाटलांनी तशी भूमिका जाहीर केलेली नाही, कोणाला फायदा कोणाला तोटा, ज्याला पाडायचा त्याला पाडा म्हणून सांगितलं. पण तरी अंदाज तुमचा काय? आता तुम्हाला मी काय सांगितलं, भाजप राष्ट्रवादी अजितदादा गट असेल शिवसेना असेल हे भाजप पुरस्कृत आहे बरोबर. जारांगदादांनी काय सांगितलेलं आहे की भाजपचा जास्त प्रमाणात उमेदवार पडला पाहिजे बरोबर. सगळ्यात जास्त भाजपनं त्रास दिलेला आहे मराठा समाजाला, लाठी हल्ला असेल, जारांगे पाटलांवर SIT चौकशी असेल, इतर गोष्टी असतील, सगळ्यात जास्त भाजपने जाहीर केलेला आहे. हां, त्यामुळं भाजप पुरस्कृत म्हणलं तर आता राष्ट्रवादीचा उमेदवार आहे. आता एक अपक्ष उमेदवार आहे, ते कुठल्या पक्षाचे नाहीत आणि एक पक्षाचे आहेत, त्याच्यामुळे दोन्हीपैकी कुठल्याला तर तुम्ही मागं जाणार ना, तर तुमचं मत काय म्हणजे अंदाज तुमचा? आता सांगितले मागं जाणार म्हणताय तुम्ही, मला फिरवून तेच प्रश्न विचारला. मी तुम्हाला काय सांगितलं, आमच्या गावचा पण उमेदवार उभा आहे, जसं आता माढ्याची लोक म्हणतात आपल्या भागातला उमेदवार उभा आहे, तसं पंढरपूरच्या वरच्या साईडची लोक म्हणतात आपल्या भागातला उमेदवार, तसं आम्ही पण म्हणू शकतो आमच्या गावातला एक उमेदवार उभा आहे. जारांगे पाटलांनी जर नाही सांगितलं की ह्याच्या मागं त्याच्या मागं जा करत रे, तुमच्या तुंगतचे जे जे रणदिवे आहेत शेट्टीचे चिन्ह आहे बरोबर, तर त्याला तुम्ही करणार? हो करू, त्यांना पण करू आम्ही मतदान. ठीक आहे, इथं कसं कसं होईल तरी म्हणजे दोघात कोणाला पाटील आणि शिंदेना कसं मतदान होईल तुमच्या गावात? पाटील आणि शिंदे, हां, आता जारांगे फॅक्टर चालणार आहे भरपूर प्रमाणात, त्यामुळे ही काय सांगता येणार नाही. जरांगे फॅक्टरला थोडस आपण एक काय 10-20% आपण ठेवलं तर बाकीचं काय होईल? तुम्ही 20% म्हणताय पण 20% म्हणताय पण सगळ्यात जास्त जारांगे फॅक्टर चालणार आहे. तुम्ही आता ऐका, तुम्ही आता माढा विधानसभा मतदारसंघात भरपूर जागी मुलाखत घेतलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला पण कळलं असेल जारांगे फॅक्टर किती चालणार आहे. बरं, लोकसभेला तुम्हाला ह्याचा अंदाज आलेला आहे जारांगे फॅक्टर किती प्रमाणात चालला आहे. इकडे मोहिते पाटील असतील आणि रणजितदादा असतील, तर ह्या दोघांमध्ये जारांगे फॅक्टर किती चालला, जारांगे फॅक्टरमुळे कुठला उमेदवार पडला आणि कुठला उमेदवार निवडून आला हे सगळ्यांना माहीत आहे, तुम्हाला पण चांगल्या प्रमाणात माहीत आहे. आज मोहिते पाटील आले असतील तर मोहिते पाटील काही एकट्याच्या मतावर आले नाहीत, त्यांना निवडून येण्यामागं पूर्णपणे जारांगे पाटलाचा जारांगे फॅक्टर प्रभावी पडलेला आहे. काय माहिती आणि त्यांना मी बोलूनही दाखवलेला आहे तो विषय. इथं माढा विधानसभेमध्ये शिंदे म्हटलं तर मराठाचा आहेत, अभिजित पाटील म्हटलं तर मराठाच आहे, शिंदे आणि साठे म्हटलं तरी मराठाच आहे, त्याच्यामुळं मराठा समाजाची विभागणी होऊ शकते, त्याच्यामुळं जारांगे जे फॅक्टर आहे ते किती टक्के राहील किंवा कसं कसं राहील हा प्रश्न मला विचारला. जारांगे फॅक्टरचा फटका हा मिनल साठी यांना बसेल सगळ्यात जास्त, त्याच्यानंतर तिने जरी उमेदवार असले जारांगे मिनल साठी यांना काय दोन नंबरला कोणाला बसेल? दोन नंबरला नाही नाही, आम्ही भाजपची माणसं पाडणार आहे फक्त, विरोध सगळ्यात जास्त प्रमाणात भाजपला येतोय. म्हणजे हित विभागणी होऊ शकते शिंदे आणि पाटील, हां, या दोघांमध्ये विभागणी होऊ शकते. नमस्कार. नमस्कार. काय आता सध्याला या तुमच्या गावाची परिस्थिती कशी आहे, किंवा इथं शिंदे परिवाराला म्हटलं जातं किंवा इथं अभिजित पाटील यांना पण नवीन परिवर्तन म्हणून लोकांकडे बघतात वगैरे, तर अशा गावामध्ये सध्या तुमची परिस्थिती आहे, तर तुमचं मत काय एक सरपंच म्हणून? आता राजकारणाचा विचार केला तर बघता की आम्ही गेली 2 वर्ष झालं तुंगाचं सरपंच पदावर आहे, कळलं का? तुम्हाला कुठं गावामध्ये दिसलंय कुठलं गट तट पार्टी बघून काम केलं किंवा आम्हाला आवड नाही की बाबा कुठल्या गटाचं तुंगची जी माणसं आहेत ते आमचीच आहेत असं आम्ही म्हणून काम करतो. परंतु जेव्हा ह्या राजकीय लोकांकडे बोलतात तेव्हा ते पार्ट्या बघून कामं करतात. मला वाटतं की ह्या गोष्टीला कुठंतरी आळा बसला पाहिजे. आज जर बघितलं की गावामध्ये किंवा तुंगतच द्या सोडून प्रत्येक गावामध्ये सगळे गाव कुठं आहेत ते कुठल्या पार्टीचं तुम्हाला जाणवते, कळलं का? हे असं का होतंय? तर सगळ्यात महत्त्वाचं की आपण बघतो गेली 12 वर्ष झालं किंवा 10-12 वर्षांमध्ये तर 2400-2500-2500 दर आढलेला होता उसाचा कारखान्याचा. बरीच शेतकऱ्याची पुरा आंदोलनं करायची, बऱ्याच जणांवर गुन्हा दाखल व्हायचे, हे सगळं करत असताना सुद्धा 100 रुपये सुद्धा दर सहसा वाढून भेटत नव्हता. तुम्ही बघता 2300-2425 दर आता 3000 जवळ गेला आहे, कदाचित भविष्यात तो वाढणार पण आहे. परंतु यामुळे जर आपण बघितलं तर एका टनामागं जर असं जर 500-500 जर डिफरन्स पडला तर एका शेतकऱ्या जर 100 टन होत गेला त्याचा 50,000 रुपये वाढलेले आहेत. आता ह्या वाढलेल्याचा फायदा कोणाला आहे? शेतकऱ्यांना फायदा, पण नुकसान कारखानदाराचा आहे. त्यामुळे काय झालं की प्रत्येक कारखानदार आता एक व्हायचा प्रयत्न करतो की ह्या अभिजित पाटील नावाचा माणूस काही करून घरी बसला पाहिजे. खरं तर मला पार्टी म्हणून किंवा त्या माणसाविषयी काय आवड होती असा प्रकार नव्हता, परंतु एक शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय म्हणून मला अभिजित पाटलांना साथ द्यावी वाटली. आज जर बघितलं ह्या लोकांचं 1000 कोटींचं नुकसान होणार आहे त्या जिल्ह्यातल्या कारखानदारीचं, मग साधी गोष्ट आहे, कोण स्वतः घरावरी करून घेणार आहे?
तर कारखानदारांनी ठरवलंय की बाबा आपण काही करून हे अबीद पाटलाला घरी बसवलं पाहिजे. मग प्रत्येक जी काही नेता आहे त्यांचे खाली सगळे गावपुढारे आहेत, गावपुढाऱ्यांना तसा आदेश आहे तर सगळे गावपुढारे सगळे कामाला लागलेत कोणाला तर अबीद पाटलाला काही करून पाडलं पाहिजे. अबीद पाटील एकदा पाडला की पुन्हा 3000 दर 2500 येणार. शेतकऱ्यांना ऑप्शन नाही आहे, हळूहळू विठ्ठल कारखाना पुन्हा डब घ्यायला आणायचा, सरकारी यंत्रणा कशा कामाला लावायच्या. आणि एकदा जर कारखाना हातातून गेला किंवा तो कारखाना डब घ्यायला आला की मग हे मालक झाले 2500 रुपयासाठी पुन्हा दर दिला. त्यामुळे मला वाटतं की शेतकऱ्यांनी हुशार झालं पाहिजे. कळलं का, ह्या गावामध्ये बरंच दबावाचं वातावरण आहे. पहिल्यापासून जर आपण बघितलं म्हणजे कोणाच्या वाटा अडवून असेल, कोणाचं ऊस अडवून असेल, या पद्धतीने तर राजकारण केलं. ह्या राजकारणाला आता वाटतं की कोणी काही मतदान टाकताना बघायला येणार नाही, जनतेनं बिंदास्तपणे कोणाच्याही मागे फिरावं, पण मतदान टाकताना मात्र शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय कोणी घेतोय त्याच्यावरती मतदान करावं. आणि हे सगळ्यांना समजते बाबा की नेमकं कोण ह्यातलं चांगलं आहे. आपण बघतो की एक साधं उदाहरण देतो, कळलं का, आता जर आपण महाराष्ट्रामध्ये साधा 1000 घराणे आहेत की त्यापैकीच आमदार किंवा खासदार होता ते ठरलं आहे. हे या पक्षात जाते पुन्हा ते पक्ष फिरून फिरून येतं. 2028 ज्या त्या वर्षी फक्त 10 ते 15 माणसं फक्त बाहेरचे येतात. ह्यांचा एक नियम असतो की या आपल्या गल्लीत कुणाला येऊ द्यायचं नाही. एखाद्या गल्लीमध्ये ना अशी कुत्र्याची फौज असते आणि मग त्यांना संध्याकाळ असं दिसतं की अरे कोणतरी लांबून येत, त्यांना वाटतं की दुसऱ्या गल्लीतलं कुत्रे लागले, सगळे अंगावरती तुटून पडतात. अरे दुसऱ्या गल्लीतलं आपल्या गल्लीत कोणी देत नाही. तसं ह्या जे पुढऱ्यांची जी लायकी आहे ना, ह्यांचं मत असतं की दुसरा कोणी आपत आला नाही पाहिजे. पण ह्यांना समजणार नाही की जेव्हा ते कुत्र्यांना समजतं जवळ आलं तेव्हा बघितलं अरे हा कुत्र्यांचा हा वाघ आहे. अबीद पाटला आता वाघासारखं काम करतो किमान शेतकऱ्यासाठी तर, कळलं का, त्याच्यामुळे यांना येऊ द्यायचं नाही. मला वाटतं लोकांनी मात्र हे सगळा विचार समजून घेतला पाहिजे की बाबा आपला शेतकऱ्याचा पुत्र कुठतरी त्या राजकारणात घातला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं की अबीद पाटलाला तालुक्याचा प्रतिनिधी निवडून देणं गरजेचं आहे. गेली 15 वर्ष झाले आपण बाहेरच्या व्यक्तीला निवडून दिले. पंढरपूर तालुक्यात 4 ठिकाणी आमदार होते, एकही तालुक्यातला आमदार नाही. आम्हाला आमचा तालुक्याचा स्वाभिमान आहे. काही नेते बघितलं की दुसऱ्या तालुक्यातले निवडणुकीत उभारले, अपक्ष म्हणून उभारले, आणि जेव्हा भांगार घेतले तेव्हा पाठिंबा कोणाला दिला तर आमच्या तालुक्यातून. काल 2 दिवसापूर्वीची वक्तव्य की उपऱ्या माणसाला आम्ही निवडणुकीत उभारणार किंवा निवडून देणार नाही. आणि तीच माणसं माढा तालुक्यातली माणसं ते उपरा म्हणजे अबीद पाटलाला आणि काल परवा दिवशी पंढरपूर तालुक्यात येऊन इथल्या गावागावांनी सभा घेतात की आम्हाला मतदान करा. उपरा उमेदवार चालत नाही, उपऱ्यांचं मतदान कशाला पाहिजे. तुम्ही म्हणा ना तुमच्या जीवावर आम्हाला पंढरपूर एक हिंमत नको आमच्या निवडून येतो, आहे का तुमच्यात हिंमत. आणि अशा टीका करताना सुद्धा आपल्यातले जे राजकारणी लोक आहेत ना त्यांचं ऐकून घेतात. आणि सगळे मात्र जसं आगे माहोळ महागा लागतं तसं अबीद पाटला महागा लागलेत का, तर ह्यांचं सगळं कुठंतरी राजकीय जे आहेत ना सगळं आर्थिक कुठं धागे जोडले. काही जणांचं असं मत आहे की कार्यक्रम करून राजकारण करता येत नसतं असं म्हणतात वगैरे, कारण की 30 वर्षाचा कालखंड आणि 2-3 महिन्यात लगेच तुम्ही एखाद्या गोष्टीवर धरून राजकारण करता येत नसतं असं काही जणांचं म्हणणं आहे. कसं आहे की 30 वर्षाचा कालखंड जर बघितला तर आपल्या तालुक्यातलं किंवा इथलं शिक्षण क्षेत्रातलं काम सांगावं. तुम्ही फक्त ऊसाचं राजकारण करून करताय पण शिक्षण क्षेत्रात काय केलंय. शिक्षण क्षेत्र जर सुधारलं असतं तर तुमच्या कार्यकर्ते मिळाले नसतात आलं, त्यामुळे तुम्ही शिक्षण क्षेत्राला जाणून बुजून म्हणजे प्रत्येक गावापासून जर तुम्ही चौकशी केली तर की राजकीय लोक आहेत ते शिक्षण क्षेत्राला मुद्दाम महागडे जात काम केलं म्हणजे काय. आपल्या ऊसाचं राजकारण जर एक आहे मग ऊसात बी तुम्ही दर कमी देताय, ऊस आडवाडी करताय, शिक्षणात तर शिकायला संधीच नाही. आपली सगळी पोरं कोल्हापूर आणि सांगलीला शिकायला जातात, नेमकं केलंय काय. आता अबीद पाटील कार्यक्रम घेतात त्याच्या मागचं काय येतात. कसं आहे की जेव्हा तुम्हाला तुमचं राजकीय कुठं पहिलं काय पूर्वापार ही नसल्यानंतर लोकांना जोडण्यासाठी काहीतरी वेगळ्या गोष्टी करायला लागतात. कळलं, तुम्ही लोकांना प्रत्येक गोष्ट महत्वाची असती, कळलं, म्हणजे विरंगुळा पण लागतो सगळ्या गोष्टी, त्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही राजकीय म्हणून जर ते समोर गेलं तर लगेच कशासाठी कार्यक्रमाला गेला ह्याला कळलं, राजकीय म्हणून लोक येत नाही. लोकांमध्ये एक दबावाचं तंत्र असतं. आता तुम्ही बघा इथं उभा राहिले लगे बघते की ते चिडबाट तयारच असतो रेडी प्रत्येक पार्टीचा, कोण कुठं बोलतोय कोण काय करतात. त्याच्यामुळं कसं की राजकीय जेव्हा तुम्हाला तुमचे विचार जेव्हा लोकांपर्यंत पोहोचवायचे ना तेव्हा एक माध्यम लागतं कुठलं तरी. आणि म्हणून त्यांनी मग वेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. ह्याला काय वावगा नाहीये, पोहोचायचंय कोणापर्यंत ना. सध्या जग आहे मीडियाचं तर ते असं पोहोचलं पाहिजे. काही जण असं म्हणतात की पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये त्यांनी त्यांची ती बांधणी केली होती परंतु त्यांना इकडं माढ्यामध्ये यावं लागलं आणि हा फक्त 3 महिन्याचा कालखंड आहे, तर त्याचा इफेक्ट इथं होईल काय. नक्कीच, कसं आहे माहिती आहे का, अबीद पाटलाचं काम सगळ्यांना माहीत आहे. कळलं का, म्हणजे त्यांना काही मंगळवेढा तालुक्यात व त्यांनी सुरुवातीला उभारण्याचा प्रयत्न केला, नंतर ते इकडे आलं त्याला त्याच्या मागे राजकीय काहीतरी वेगळं. मला तर असं वाटतं की मंगळवेढा किंवा पंढरपूर असं म्हणण्यापेक्षा इथं अबीद पाटलाला मतदान करावं तालुक्यात लोकांना, आणि पलीकडे भारत भालके यांचा मुलगा जो आहे त्यांना मतदान करायला पाहिजे. कदा आपल्या तालुक्याचा कुठतरी विचार केला पाहिजे, आपली हेव दावं दोघांच्या म्हणण्यात तिसरा लाभ होतोय. असं झालंय की 10 एकराची वाटणी करायची होती, दोघा भावाभाजी भांडणं लागली आणि दुसरा एक मध्यस्थी आणला, त्या मध्यस्थ्याने ह्यांना 2-2 एकर घेतली, त्याला सहाय्य करीत का त्यांनी वाटणी केली. आज अशी स्थिती झाली आपल्या ह्या गाव तालुक्यातल्या नेत्यांच्या भांडणामध्ये ना, एकमेकांच्या जिरवाजिरच्या नादामध्ये आपण दुसरी फायदा उठवायला लागले. मला वाटतं कुठतरी सामंजस्य घ्यायला पाहिजे. बरोबर, तुम्ही मुद्दा आणला पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये अनिल सावंत यांना तुतारी तिकीट देण्यात आलं,
जर भालके असं म्हटलं की जर इथं आम्हाला फटका बसला तर माडा विधानसभेमध्ये तुतरेला फटका 100% बसू शकतो असं म्हणतात. खरं तर त्यांचे असं डोक्यात आहे, पण मला वाटतं की अनिल सावंत यांना जरी तुतारीने उमेदवार दिले असला, त्यांचे बंधू इकडले आहेत ना, तिकडे त्यांनी विरोध केलाय अभित पाटलांच्या उमेदवाराला, विरोध भूमिका घेतली. त्यामुळे मला वाटतं की अभित पाटला या माणसाने सुद्धा तिथं कुठतरी सामंजस्य भूमिका घेऊन भालकेंना पाठिंबा दिला पाहिजे, आणि भालकेच्या माणसांनी इकडे पाठिंबा दिला पाहिजे. तर तुम्ही बघताय त्यांचं राजकारण, त्यांनी तालुक्यातला माणूस म्हणून त्यांना पाठिंबा दिला, आणि तुम्ही मात्र तालुक्यातल्या माणसांना पाडायचा विचार करता एकमेकांना. अभित पाटलाला वाटत असेल की भालके पडावा, भालके वाटतं की अभित पाटल पडावा, प्रशांत परिचारक तर ह्यांनी हाय असा पत्ता कट केला कारण नसताना. पण मंगळवेढ्यात मतदारसंघात तुम्ही बघताय विनिंग शीटला उमेदवारी देतात, जो जिंकलाय तो समाधान अवतडे जिंकून आले म्हणून त्यांना उमेदवार दिली, पुढचे अजून जिंकून आले पुन्हा त्यांना उमेदवार देणार. मग कधी पंढरपूर तालुक्याला नंबर लागणार कधी? मला वाटतं ह्या तिन्ही चारही नेते आहेत ना, ह्यांनी जरा विचार करायला पाहिजे आणि लवकरात लवकर ह्यांनी एक व्हायला पाहिजे. कदाचित हे एक होणार नाहीत कारण ह्यांचं लागेदोर आरती काढलेले आहेत. मला वाटतं मतदारांनी एक व्हायला काय अडचण नाहीये, कारण ह्या नेत्यांना काय एकच मत आहे, पण मतदारांना मतदान भरपूर आहे. आता उमेदवार हा सर्व विभागाचा असतो, कुणाचा नसतो. आता तिकडं पंढरपूर मंगळवेड्याचा विषय करायला सांगतो. पंढरपूर मंगळवेड्यामध्ये मंगळवेड्याची लोक म्हणतात की आमची कला उमेदवार, आम्ही तिकडला उमेदवार कधी कशाला झालायचा एवढ्या वर्ष, जे आजपर्यंत उमेदवार झाले तिकडं बालके असतील बाकी असेल ते सगळं तिकडंच वगैरे, तर समाधान अवतडे यावर येणं उमेदवार होतील असं त्यांचं मत आहे वगैरे. पण उमेदवार हा सर्वांचा असतो, त्याच्यामुळे घ्यावा द्यावा आमचं तुमचं म्हणण्यात अर्थ नसतो. पण मला काय म्हणायचं आहे की इथं परिचारक गट शिंद्यांना मदत करेल काय? सध्या तर त्यांची भूमिका त्या पद्धतीने दिसतीये. आता त्या शेवटी प्रत्येकाचा तो विषय आहे. हेवा दावा जर म्हणलं कळलं का, 15 वर्ष झालं आपण इथं दुसऱ्या तालुक्यातला उमेदवार जेव्हा निवडून देत होतो, आपल्यातलं बी 1 लाख आहे पुढे मतदान आहे, मग त्यांनी सुद्धा सामाजिक भूमिका पाहिजे. बाबा आतापर्यंत आम्हाला तुम्ही सहकार्य केला, आता तुमच्या तालुक्यातला उमेदवार द्यायला पाहिजे असं मी आम्हीच प्रत्येक वेळी होतो असं होणार नाही ना. आणि विकासाला काय अडथळा येतो, आम्ही सरपंच म्हणून आम्हाला अनुभव आलाय ना, तालुक्यातला माणूस असेल आणि बाहेरचा माणूस असेल, ह्या ब्रिजच्या संदर्भात आम्ही जेव्हा अनुभव घेतला की काय हाल होतात आपले, त्यामुळे आम्हाला वाटतं की जर विकासच करायचा असेल खरं तर आपल्या तालुक्यातला माणूस निवडून दिला पाहिजे, आणि जर गावगावात जर पुढऱ्यांचा विकास करायचा असेल तर मग मात्र कोणाला निवडून देऊ तुम्हाला सांगण्याची गरज नाही. बरं, आता एक प्रश्न, मी गावामध्ये तुमच्या ग्राउंड रिपोर्ट करत असताना एक अशा काही व्यक्ती भेटली की ती म्हणतात की पाण्याचा जरा प्रॉब्लेम आहे, पाणी खडबडीत येत आहे. जे पाणी आहे कळलं का, येऊची तलावात नाही येत असतं, आणि इथं जे पाण्याचं काही बसवलेलं आहे म्हणजे सरकारी योजनेनं यापूर्वी कळलं का, तर त्याच्यामध्ये खूपशी जलशुद्ध खूप योजना नसतात. जसं नगरपालिकेच्या ठिकाणी केलं तसं इथं नसतं, इथे एवढा निधी नसतो कळ, त्याच्यामुळे त्याला काय करणार, ते पाणी हे आता पिण्यासाठी वापरण्यायोग्य नसतंच पाणी, त्यामुळे ते सांडपाण्यालाच वापरावं लागतं कळ का, त्याच्यामध्ये इतकं शुद्धीकरण होऊ शकत नाही. आणि म्हणूनच आपण गावामध्ये 2 आरोप फ्री ठेवलेले आहेत. जिल्ह्यामध्ये एकाही गावामध्ये आरोच पाणी फुकट नाही, फक्त तुंगत गावामध्येच आहे. आज महाराष्ट्राला आरो, आज हायस्कूल असतो मी आरो आणून दिलेला आहे, म्हणजे सगळीकडे आरो फुकट ठेवलेत. याचं कारणच काय की बाबा की आरोग्य चांगलं राहील तर सगळ्या गोष्टी होतात. आणि जे सांडपाण्याचं एवढं लाखो लिटर पाणी जे आहे ना ते आपण शुद्ध देऊ शकत नाही, कारण त्याला सरकार योजनात असेल, आणि सरकार एवढं गांभीर्याने घेत नाही या गोष्टीला. आता ते म्हणते त्यांचं असं काही जणांचं म्हणणं आलं की आता ॲरोचं चालू केल्यापासून ते बंद आहे, आणि दुसरी गोष्ट त्या पाण्यामुळं आम्हाला ॲलर्जी होती आहे असं काही प्रश्न. दुसरा एक प्रश्न असा आहे की गावामध्ये काही लोकांना रेशन भेटत नाही आहे वगैरे, हा प्रश्न ह्यात येणार नाही आहे. पण आता एक तुम्ही सरपंच भेटला म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतोय, कारण की हे ग्राउंड रिपोर्ट फक्त ह्याचा केला जातोय, तर एक सामान्यांचा प्रश्न सोडवणं हे आमचं एक काम असतं, त्याच्यामुळे तुम्हाला मी प्रश्न विचारतो की इथं काही जणांचं की रेशनचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी बरेच इथं तहसील कार्यालयावर जाऊन आले पण त्यांना असं काही गोष्टी भेटलेल्या नाहीत असं त्यांचं म्हणण्यातून आले, तर त्यावर तुमचं मत काय? हा रेशनचा जो प्रॉब्लेम हा सरकारी पातळीचा निर्णय, तो ग्रामपंचायतीच्या हातामधला विषय नाही कळ का. सरकारनं फक्त दाखवायचं काम केलं, वेगवेगळ्या योजना आहेत कळ का, परंतु अनेक जणांना रेशनचा अधिकार काढून घेतलेला आहे. आम्ही वाटतोय पण 100 पैकी 10 जणांना वाटत आहे, 90 जणांना द्यायचंच नाहीये, तशाचा तो प्रकार आहे. अनेकांचं रेशन काढून घेतलेलं आहे का, तर तुमची आर्थिक ही आहे, तुमची आर्थिक एकदम स्ट्रॉंग आहात अशी कारण दाखवून त्यांनी घेतलेलं आहे इकडं, तर ते सरकारी पातळीचा विषय तो आपल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये अजिबात येत नाही.